यांनी स्थापन केलेल्या आझाद दस्ताचं दिनाचं औचित्य साधून ही जी शिक्षण हक्क परिषद आयोजित केली त्याबद्दल ह्या संघटनेचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे. याचं खरं कारण असं की 2001 पासून समाजवादी शिक्षण हक्क सभा हे काम करते आणि ॲडव्होकेट पाटील जेव्हा माझ्याकडे आले माझ्या कॉलेजवर तेव्हा मी सांगितलं की तुमचा आमचा एक समान धागा आहे तेव्हा मी येतो आहे. आणि सर्वप्रथम शिवाजी महाराजांपासून फुले शाहू आंबेडकरांना वंदन करतो आणि मगरे सरांनी जो विषय मांडलेला आहे त्याला थोडंसं ॲडिशन करतो एवढंच म्हणजे त्या संबंधातलं सांगून मग मी थांबणार आहे. हे जे शैक्षणिक धोरण आलेले आहेत 2020 पासून जुलै 2020 मंत्रिमंडळाने सबमिट केलेलं आहे हे एकमेव शिक्षण धोरण असं आहे की संसदेमध्ये याचं डिस्कशन झालं नाही संसदेमध्ये चर्चाच नाही. आणि खरं म्हणजे आता हेच चाललेलं आहे आपण वेगळ्या दिशेने जात आहोत त्याची चर्चा कधीतरी करू आपण. परंतु हे जे काय चाललेलं आहे तर ह्या सबंध शिक्षण धोरण तुम्ही पाहिलं 584 पानाचा आणि त्याच्यानंतर 165 पानाचं मराठीमध्ये त्याने दिलेलं होतं. हे जर सगळं पाहिलं तर तिथली जी भाषा आहे ही फार भाषा आकर्षक आहे फार म्हणजे अगदी तत्त्वज्ञानाचे मोठे मोठे शब्दप्रयोग त्यांनी वापरलेले आहेत शब्दांचा खूप मोठा फुलोरा आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वप्न दाखवले आहेत. आणि वाचक जेव्हा या धोरणाच्या प्रेमातच पडेल हे सगळे सिद्धांत वाचून असे तरी नाहीत कारण फार म्हणजे इंग्लिशसुद्धा अतिशय मस्त वापरले होते त्यांनी म्हणजे ते शब्दप्रयोग वाचून मीसुद्धा म्हणजे त्या धोरणाच्या आधी प्रेमात पडलं पण जेव्हा चिकित्सक दृष्टीने पाहायला लागलो आणि मग माझे एक मित्र आहेत डॉक्टर शरद जावडेकर त्याने सांगितलं की पाटील सर हे सगळं गुढीगुढी चाललेलं आहे तेव्हा गुढीगुढीने त्याच्यातल्या बिटवीन द लाईन्स काय आहेत ते जरा शोधायचा प्रयत्न आपण करूया. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही तो प्रयत्न केला आणि त्याच्यातनं हे भाषा पसायदानाची आणि कृती द्रोणाचार्याची हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं कारण त्यावेळेला लोकांकडे काहीच नव्हतं या शिक्षण धोरणाबद्दल काय नेमकं वाचायला मिळालं ते नव्हतं ह्याची एक प्रत मी ॲडव्होकेट पाटलांना दिलेली आहे ह्या कॉलेजच्या प्राचार्याने मी कधीतरी ते पोचवेन आणि मगरे सर मध्ये तुम्ही रेफर कराच किंवा तुम्हाला एक सेपरेट भेट माझ्याकडनं बस. आता मूळ मुद्द्याकडे येतो. आपल्या देशामध्ये एक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले डॉक्टर जे पी नाईक ह्यांनी काही मूलभूत दृष्टिकोन दिलेले दोन पुस्तकं आपण खरं म्हणजे वाचायलाच पाहिजेत. एज्युकेशन फॉर अवर पीपल 1978 अँड एज्युकेशन कमिशन अँड आफ्टर 1997 या दोन पुस्तकामधलं जे काही विश्लेषण दिलेलं आहे आणि त्याच्याच आधारे एक 2-3 मुद्दे म्हणतो आणि मी लगेच थांबतोय. एक म्हणजे आपली जी संबंध चर्चा आहे या संबंध शिक्षणातल्या 3 समस्या त्यांनी सांगितल्या. एक आहे अभिजनवाद इलिटिझम, दुसरा आहे श्रेणीबद्ध समाजरचना आणि दारिद्र्य आणि भांडवलशाही. या 3 मुख्य समस्या आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या आहेत. अभिजनवाद म्हणजे जो ज्याच्याकडे शिक्षण आहे ज्याला आम्ही उच्चवर्णीय समजतो त्यांचाच जास्त मक्तेदारी याच्यावरती आहे आणि त्याच मानसिकतेतनं ते पोक्ष साहेब बोलले की माझ्या मुलीला रिझर्वेशन नसताना ती पायलट झाली पण तुझ्या मुलीला सांस्कृतिक रिझर्वेशन आहे आडनावाचं रिझर्वेशन आहे हे ते विसरतात. जर पोक्ष आणि पाटील असलं तर पाटलाला निवडलं जाणार नाही पोक्षाला निवडलं जातं हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. त्यामुळे हा एक मुद्दा आहे. दुसरा पहिला मुद्दा त्यांनी असं सांगितलं आहे की कुठलंही शिक्षण धोरण हे पोकळीत निर्माण होत नाही आहे. त्या शिक्षण धोरणाला तात्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय परिणाम जे पर्यावरण असतं ते जबाबदार असतं आणि ते शैक्षणिक धोरण जेव्हा तयार होतं तेव्हा या सगळ्या सामाजिक आर्थिक राजकीय जे काही अंग असतात त्याच्यातून ते पुढे घडत असतं आणि म्हणून हे जे धोरण आलेलं आहे ते नुसतं धोरण म्हणून बघू नका त्याच्याकडे सामाजिक वास्तव काय आहे त्याच्याकडे नेमकं काय आर्थिक यांचे हितसंबंध कोणाचे जपले जात आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. त्याच्याचबरोबर शिक्षण हे राजकारण आहे हे आपण विसरून चालणार नाही कारण ज्ञानसत्ता हा एक संघर्ष असतो. समाजावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक घटक असतात त्याच्यातलं एक अर्थकारण असतं एक राजकारण असतं आणि धर्मकारण असतं. तेव्हा अभिजनवाद ह्या 3 गोष्टी आपल्या हातात ठेवू पाहतो आहे म्हणजे धर्माच्या नावानं माझं शोषण करणार अर्थकारणाच्या नावाने शोषण करणार
आणि राजकारणाने शोषण करणार, तेव्हा या तिन्ही अंगामध्ये आपली माणसं गेली पाहिजेत. हे महत्त्वाचं आहे. बहुजन समाज तिथे गेला पाहिजे. आज जो काही विरोध चालू आहे शिक्षणाच्या माध्यमातून, हे तुम्ही जर सरांनी जो मगरे सरांनी मगाचा मुद्दा मांडला की बहुजन समाज या शिक्षण परिक्रमेतून बाहेर फेकला जाईल, आणि म्हणून आमच्या संघटनेचे धोरण असं आहे की सगळ्यांना समान मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. तेव्हा मोफत जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा हे काय म्हटलं की आमच्याकडे पैसेच नाहीत. अहो, स्टेट बँकेमध्ये या सगळ्या इंडस्ट्रीजने अब्जावधी रुपयाचं लोन त्यांचं कर्ज वेवआउट केलं, तेवढ्या कर्जामध्ये माझी मुलं फुकट शिकली असती. हे अगदी खरं आहे म्हणे. आणि यानं गरिबांना जायला त्रास होतो, शेतकऱ्यांना जायचं म्हटलं तर त्रास होतो, आणि शिक्षण शिक्षक फुकट द्यायचं म्हटलं तर त्रास होतो. परंतु ह्या लोकांना ज्यांच्याकडे पैसे आहेत, म्हणून जो खरा वाद अदानी अंबानी ह्याचा तो चालूच आहे, ह्याचसाठी आहे ना, आणि तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर आपण जे वंचित घटकांच्या बाजूने आपण उभे असले पाहिजे, म्हणजे वंचित घटकांच्या बाजूने उभं राहणं हे आपलं सत्तेचं राजकारण आहे खरं म्हणजे. आणि तो जो भूमिका घेतात त्याच्या विरोधात हा जो अभिजनवादी वर्ग असतो तो नेहमी राहिलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर नाईकांनी एक म्हटलं होतं की हे टास्क जे आहे आपण अगदी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती, द टास्क इज नो डाऊट इसेन्शियली पॉलिटिकल बट एज्युकेशन कॅनॉट बी पॉलिटिकली न्यूट्रल. तर एज्युकेशन असं काय म्हणतात निरपेक्ष, अगदी राजकारण निरपेक्ष असेल असं कोणी भूमिका घेऊ नये, तर एज्युकेशन हे राजकारणच आहे आणि ते राजकारण आपल्याला करणं भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आहे की हे जे काय शिक्षण धोरणातले आवश्यक बदल घडवून आणण्याची शिक्षण शालेय व्यवस्थेतून शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर चळवळ आंदोलन हे आवश्यक असतं. म्हणजे कुठल्याही मुद्द्याला किंवा धोरणाला विरोध करताना जर चळवळ नसेल किंवा त्याला आंदोलन नसेल तर ते आपलं ऐकलं जाणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो एक विचार होता तो बघा की आधी एज्युकेट, ऑर्गनाइज अँड देन ॲज्युटेट, हे तीन मुद्दे फार महत्त्वाचे. म्हणून बाबासाहेबांची आठवण त्यासाठी करावी लागते की हे जे काय आत्ता चालू आहे 2014 औरंगाबादला मी बोललो होतो एकदा की 2014 आणि 1914 ही जर्मनीची अवस्था होती ती आपली सारखी आहे. तिथून हुकुमशाहीला सुरुवात झाली जर्मनीमध्ये आणि आज आपण त्या हुकुमशाहीच्या दिशेने जात आहोत की काय अशी भीती वाटण्यासाठी सार्थ भीती मला तरी वाटते म्हणते, कारण ते सगळंच बदलायला लागलेले आहेत, इतिहास बदलायला लागलेले आहेत आणि आमच्या कॉन्स्टिट्युशनवरती हल्लाच करायला लागलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर बंच ऑफ थॉट बघितलं सर तर ते म्हणतात ती गोधडी आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही अशा पद्धतीने लिहिली आहेत की ती विचारून सुने ज्याने जो कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री जर बघितला तर आपल्या लक्षात येईल सर की अतिशय विकून एक चांगले जेवढे मुद्दे जगाच्या घटनेमध्ये कुठल्या कुठल्या घटनेमध्ये आहेत ते सगळे मुद्दे आले आणि म्हणून भारताची घटना सगळ्यात सर्वोत्कृष्ट आणि मोठी झालेली आहे ती. एवढ्या मोठ्या मोठ्याने फार मोठा त्याग बाबासाहेबांचा त्याच्यासाठी आहे ही लोकं विसरतात, कारण यांचा चळवळीत इतिहासच नाही हो, या आरएसएस वाल्यांनी काय आम्हाला सांगावं, कधी चळवळी केल्या त्याने, म्हणजे राष्ट्रीयच ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये यांचा सहभागच नव्हता. त्यामुळे ते म्हणतात की नाही ती गोधडी आहे. अरे पण गोधडीचं प्रेम तुम्हाला नाही कळणार, माझ्या आईने बनवलेली गोधडी काय असते हे तुम्हाला कळणार नाही असं आहे. आणि म्हणूनच हे जेव्हा शिक्षण धोरण आपण पाहतो तेव्हा शिक्षण धोरण हे कसं असलं पाहिजे त्या म्हणजे तत्व जे पी नाईकने जी तत्व सांगितले त्याच्यामध्ये एक तिच्यामध्ये समता असली पाहिजे इक्विटी, दुसरा म्हणजे दर्जा असला पाहिजे आणि तिसरी क्वांटिटी पण असली पाहिजे, सर्वांना मिळेल शिक्षण असं असलं पाहिजे. ते हे तीन मुद्दे आणि आपलं जे विद्यापीठ आयोग आहे, म्हणजे मी माझ्या पदार्थ बोलत नाही की हे सगळं तुम्हीच सांगितलेलं आहे विद्यापीठ आयोगाने, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ग्रेटर ॲक्सेस, म्हणजे ज्यादा संधी असली पाहिजे आपल्याला आपल्या मुलांना, देन इक्वल ॲक्सेस समान संधी असली पाहिजे आणि दर्जा क्वालिटी असली पाहिजे, रिलेव्हन्स काल सापेक्ष असलं पाहिजे ते शिक्षण आणि व्हॅल्यू बेस्ड मूल्याधिष्ठित असलं पाहिजे. कुठलेही मूल्य नाही, म्हणूनच सगळे पळापळ चालले ना आपल्या महाराष्ट्रात, तर काय मूल्य आहे तो या ना सगळे कुठे पण पळत सुटलेत. तेव्हा मूल्याधिष्ठित जर नसेल तर समाज कसा टिकणार, आणि ती समाज मूल्य आपल्याला कुठली मूल्य पाहिजेत परत ते पण लक्षात घेतलं पाहिजे. कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज हे सांस्कृतिक व्हॅल्यू बोलतात, ज्या संस्कृतीने ह्या पाटलाच्या पोराला शिकवण्याची किती तसदी घेतली नसते, म्हणजे शाहू फुले आंबेडकर झाले नसते तर मी शिकलोच नसतो, काय पाटलाचं पोरगे ते बोलायला उभं राहिलं असतं, ही देण आम्हाला मिळालेली आहे आणि ही पाटलाच्या मुलाने नाही सगळ्यांनी सांभाळलेली आहे. हे का, तर मी EBCमधनं शिकलेला पोरगा आहे आणि तुम्हाला सांगतो माझं खेडं अतिशय, म्हणजे सर
सकाळी उठून त्या खाडीवरनं चिखलातच जावं लागत होतं आणि तिथपर्यंत इथपर्यंत पोचायचं. जेव्हा HOC कंपनी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून 1984 त्यावेळेला आणि आता त्याच शाळामुळे HOC बळी आहोत आम्ही. HOC बंद पडली सर, HOC युनिटच बंद करून टाकल्याने ते प्रायव्हेट सेक्टर सरांनी कोळंबे सरांचा मुद्दा मांडला की यांना पब्लिक सेक्टर नको आहे, प्रायव्हेट सेक्टर पाहिजे. आणि त्याने आता त्याने BPCLने खरेदी केली आणि BPCL आज उद्या रिलायन्स पण खरेदी करायला वेळ लागणार नाही आहे. तर अशा तऱ्हेच्या ह्या सगळ्या परिस्थिती आहेत. आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय ज्ञान आयोग काय म्हणत आहे की एक्सपान्शन, विस्तार असला पाहिजे शिक्षणाचा, एक्सलन्स असलं पाहिजे, गुणवत्ता असली पाहिजे आणि इन्क्लुझिव्ह असलं पाहिजे, सर्वसमावेशक असलं पाहिजे ते, अशी त्याची भूमिका. आणि शेवटचा मुद्दा तो कस्तुरीरंगनने सांगितलेला आहे, त्याचं तर एका ज्याने ते सगळा अहवाल लिहिला की त्यांनी 5 तत्त्व सांगितली. एक म्हणजे अफोर्डेबिलिटी, म्हणजे ते परवडणारं असलं पाहिजे. ज्या शाळेमध्ये म्हणजे मी ज्या शाळेमध्ये आता मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आणि पूर्वी प्रिन्सिपल म्हणून काम करतोय सर, ह्या शाळेमध्ये माझा कुठलाही गरीबाचा पोरगा येणार नाही. कारण मी त्यांचे 80 रुपये पाहिले, मी त्यांना फक्त सांगितले की तुम्हाला जसं जमेल तसं पैसे भरा. चेअरमनने सांगितले की ही आपली काय पब्लिक म्हणजे काय म्हणतात चॅरिटी कमिशन नाही आहे आपलं, तेव्हा ते पैसे वसूल करायचं काम, कारण 65 लाखाची वसुली करावी लागली. कारण सर करोनाच्या काळामध्ये पैसेच नव्हते लोकांमध्ये, कुठून पैसे आणणार ते. म्हणून मी त्यांना फक्त सवलत दिली की तुम्ही हळूहळू भरा, एवढंच. पैसे दिलेच लोकांनी, कोणी बुडवले नाही आहेत. पण हा लक्षात घ्या की आमचा सर्वसामान्य माणूस प्रामाणिक असतो, तो देतोच, परंतु हे अफोर्डेबल नसेल तर कसा शिकणार माणूस. ही अफोर्डेबिलिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर ॲक्सेस असला पाहिजे, संधी असली पाहिजे. ही संधी तुम्ही नाकारण्याचा प्रयत्न करता. तुम्ही शाळा बंद करता म्हणजे काय, तुम्ही संधी नाकारताय त्या मुलाची. आणि तिथे इक्वॅलिटी असली पाहिजे, सगळ्यांना समान शिक्षण असलं पाहिजे. आणि क्वालिटी असली पाहिजे. आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी यांची, तर हे उत्तरदायित्व कोणासाठी, मुलांप्रती असलं पाहिजे. आणि म्हणूनच हा धोका खूप आहे. इतिहासाच्या पुस्तकं बदललेलं आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही एक पेपर लिहिला आहे, त्याच्यावर 2-3 परिषदा घेतल्यात. ते इतिहासाचं का बदललं आहे, का ह्यांचं आदर्श हिटलर आहे. हिटलरने शिक्षण पद्धती बदलली. तुम्ही जो सरांनी मागाशी मुद्दा सांगितला की एक शासक वर्ग आणि एक शासित केलेलं म्हणजे त्याच्यावर नियंत्रण करणारा. हिटलरने 3 प्रकारच्या शाळा काढल्या, त्याच्या पार्टी वर्कर्ससाठी वेगळी, त्याच्यानंतर IAS अधिकारी असतील अशा तऱ्हेचे वर्ग, आणि तिसरा जो सर्वसामान्यांसाठी. म्हणून त्याने फार जे ज्यूज होते त्या ज्यूजना बदनाम केलं. आणि सगळे नोबेल पारितोषिक विजेते सायंटिस्ट होते ह्यांना जर्मनी सोडावं लागलं सर. आज तीच अवस्था आहे. आमचे अनेक मित्र तुरुंगात टाकले का त्यांच्या विरोधात बोलले म्हणून. तेव्हा हा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या विरोधात हे का बोलतायत, कारण आपण वंचितांची बाजू घेतो आहे. आणि म्हणून वंचितांची बाजू घेणारी ही संघटना जी आहे, त्या संघटनेने मला बोलवलं म्हणून तुम्ही आलो. त्यामुळे शिवराज्य प्रतिष्ठानच्या सगळ्या या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे. कारण तुम्ही खूप मेहनतीने, एवढं 5-50 माणसं म्हणून एवढं सोपं नसतं, कारण ते आम्ही अनुभवलेलं आहे. तेव्हा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मला संधी दिली, आपण शांत चित्तानं ऐकलं, त्याबद्दल आपल्याला नमस्कार करतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. इतिहास साक्ष आहे सर. संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली म्हणून त्यांची गाथा बुडवली, एकलव्यानीचा अंगठा कापला गेला, हा इतिहास. आणि हा इतिहास ते पुन्हा